नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भाकरवडीची रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 ते 2 चमचे मिरची पूड. यात मी 10 ते 12 चिंच घेतले आहे, जे मी 15 मिनिटांपूर्वी अर्धा ग्लास पाण्यात भिजत घातले होते. 1/2 कप गूळ, 2 चमचे बेसन, चवीनुसार मीठ, 1 कप मैदा. यात मी जिरं, खसखस आणि तीळ हे एकत्र करून घेतलेले आहे. इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही या जागी सुकं खोबरं वापरू शकता. किसून 4 ते 5 चमचे तेल. आता आपण भाकरवडीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात. आणि हे जे सर्व साहित्य आहे हे आपण चिंच गुळची चटणी करायला वापरणार आहोत. आणि हे सगळं पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत. या सर्वांचं इन्ग्रेडियंट लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता आपण भाकरवडीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात. यामध्ये आपण 1 कप मैदा, चवीनुसार मीठ, 1-2 चमचे बेसन, 1/2 कप मिक्स करून घेऊयात. हे जे आपण 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे ह्याचा आपण मोहन टाकणार आहोत. यात त्यासाठी आपण हे तेल गरम करून घेऊयात. यामध्ये आता आपण मोहन टाकूयात. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये मोहन आपण यासाठी टाकलेलं आहे जेणेकरून आपल्या भाकरवडी खुसखुशीत होतील. आता आपण हे घट्ट मळून घेऊया. आता आपला हा गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे. त्याला आपण झाकून 15 ते 20 मिनिटं रेस्टिंगला ठेवूयात. आता आपण चिंच गुळाची चटणी बनवून घेऊया. ही चटणी आपण भाकरवडी लाटल्यावर त्यावर लावणार आहोत. त्यासाठी आपण हे चिंच जी 15 मिनिटं आपण भिजत घातलेली होती ती एका कढईत घेऊयात. त्यामध्ये 1/2 ग्लास पाणी, 12 गॅसवर ही आपण 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊयात. आपल्या चिंचाला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण हे यामध्ये व्यवस्थित स्मॅश करून घेऊयात. आपण हे नंतर गाळून घेणार आहोत. आता आपली चिंच व्यवस्थित शिजलेली आहे. आता हे आपण चाळणीच्या साह्याने व्यवस्थित गाळून घेऊयात. आता आपण हे गाळून घेऊयात. चांगलं दाबून यातला रस काढून घेऊयात. आता आपण हे चिंचेचं पाणी गाळून घेतलेलं आहे. आता आपण यापासून चटणी बनवूयात. तर हे आपण एका कढईमध्ये ओतून घेऊयात. यामध्ये
अर्धा वाटी गूळ, आता याला आपण पूर्ण घट्ट होईपर्यंत मेल्ट करून घेऊयात. आता आपला गूळ हा व्यवस्थित मेल्ट झालेला आहे, पण आपण ह्याला एकदम घट्ट होईपर्यंत शिजवणार आहोत. आता आपण यामध्ये एक दोन चमचे तेल घेऊन त्याची फोडणी देणार आहोत. त्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत. त्यासाठी आपण तेल तापवून घेऊयात. आता यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूयात. आता हे आपण याचा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण चटणी आणि मीठ टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा चटणी. आता याला आपण घट्ट होईपर्यंत उकळून घेऊयात. आता आपली चटणी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित घट्ट झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपली चटणी रेडी झालेली आहे. आता आपण भाकरवडीच्या स्टफिंगसाठी जिरं, तीळ आणि खसखस हे सर्व मिश्रण घेतलेलं भाजून घेऊयात. हे लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे लो फ्लेमवर भाजणार आहोत. हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये आपण सुके खोबरं भाजून घेऊयात. हे पण लाईट ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता हे लाईट ब्राऊन झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. खोबरे एक चमचा, धने पूड एक ते दोन चमचे, लाल मिरची पावडर, थोडस मीठ, साखर एक चमचा आणि थोडीशी शेव. मला इथं मोराशेव अवेलेबल नाही झाली, त्यामुळे मी तिखट शेव भेटली ती युज करत आहे. तुम्हाला जर मोराशेव भेटली तर तुम्ही ती युज करावी. आता आपण हे सर्व ग्राइंड करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता हे आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. आता आपण हे वाटून घेऊयात. मी हा छोटा गोळा घेतलेला आहे. आता आपण याला थोडस पीठ लावून घेऊयात आणि पातळ लाटून घेऊयात. तर आपल्या भाकरवडी खुसखुशीत होणार नाही. आता आपण याचे साइड्स कट करून घेऊयात. ह्याला
त्याला चौकोन आकार देऊयात. आपण याला व्यवस्थित पातळ वाटलेलं आहे. आता याच्यावर आपण जी चिंच गुळाची चटणी केलेली आहे ही लावूयात. ही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या जागी लिंबू वापरू शकता. हे व्यवस्थित हे आपण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता त्यावर भाकरवडीसाठी केलेला मसाला व्यवस्थित पसरून घेऊयात. अशा रीतीने आपण सर्व भाकरवडी लाटून व त्यात स्टफिंग भरून घेतलेलं आहे. आता मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण हे तळून घेऊ.